नमस्कार. भारतात आज 74वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. राज्यातही मंत्रालयाच्या प्रांगणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विशेष आमंत्रित कोविड योद्धे डॉक्टर नर्सेस उपस्थित होते. डॉक्टर्स नर्सेस वैद्यकीय आणि पोलीस यंत्रणेत काम करणारे कर्मचारी स्वच्छता दूत हे खरे कोविड योद्धे आहेत असे ठाकरे यांनी यावेळी म्हटले आहे. चला तर पाहूया मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील ठळक मुद्दे. दुर्गम भागात गावोगावी चांगल्या आरोग्य सुविधा देणार, शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करणार तर कामगारांचे हित जोपासण्याचा प्रयत्न करणार त्यास प्राधान्य देणार. डॉक्टर नर्सेस वैद्यकीय आणि पोलीस यंत्रणेत काम करणारे कर्मचारी स्वच्छता दूत हे खरे कोविड योद्धे आहेत. जय जवान जय किसान जय कामगार. देशातील पहिले ऑनलाईन शिक्षण सुरू करणारे राज्य महाराष्ट्र आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजना राज्यातील प्रमुख शहरांमध्ये राबवली जाणार. दरम्यान या कार्यक्रमासाठी मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि उच्चस्तरीय अधिकारी, माजी राज्यमंत्री दीपक केसरकर तसेच मुख्यमंत्री यांच्या पत्नी रश्मी ठाकरे इत्यादी आदी मान्यवर उपस्थित होते. ही महत्त्वपूर्ण माहिती नक्की शेअर करा. या व्हिडिओबद्दल काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मांडायला विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओबद्दल. धन्यवाद.